प्रशासनाने लिलाव केल्याने वाळू उपसा सुरू करण्यात आला, मात्र महसूल विभागाने दिशाभूल करून ठेका घेणाऱ्या ठेकेदार याने परस्पर भीमा नदीवरील वाळू विकण्यास सुरुवात केली आहे। वाळू उपसा करून डेपोमध्ये जमा करून त्याचा लिलाव करण्याचे ठरले असून देखील परस्पर वाळू विकली गेली व रात्रीची वाळू काढण्यास परवानगी नसताना देखील सरासरपणे जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू आहे। महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती असून देखील महसूल विभाग कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र दिसत आहे। महसूल विभागाला याची माहिती असून देखील कारवाई होत नसल्याचे महसूल विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। आपलं सर्वांचं स्वागत करतो। प्रशासनाच्या वतीने दौड़ जी भीमा नदी पात्र है, भीमा नदी पात्रा वाळू का लिलाव केला होता। प्रशासने शासनाने त्याचा जी आर देखील काढला होता, मात्र शासनाने जी आर काढल्यानंतर देखील भीमा नदी पात्रा वाळू उपसा जो होतो है तो वाळू उपसा त्या पूर्ण नियम अटीमध्ये बसून होतो का हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। दौंड शहरामध्ये भीमा नदी पात्र आहे, तिथून जातं, त्याच्यामध्ये वाळू उपसा सर्रसपणे सुरू आहे। नियमामध्ये असं आहे की पूर्णपणे दिवसा तुम्ही वाळू उपसा करू शकता, मात्र सायंकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी उपसा करू शकत नाही। मात्र दौंड शहरात जी नदी भीमा नदी पात्र आहे, त्या भीमा नदी पात्रामध्ये सर्रसपणे दिवसा आणि रात्र पूर्णपणे वाळू उपसा चालू आहे। तुम्ही पाहू शकता अजून देखील वाळू उपसा पूर्णपणे अंधार पडतोय। रात्र सायंकाळच्या आज 6 वाजलेत, 6:15 वाजलेत, तरी देखील वाळू उपसा सर्रसपणे अजून देखील सुरू आहे। मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे। तलाटी असेल आणि जे सर्कल अधिकारी आहेत प्रशांत एडे म्हणून, त्यांना देखील याची भनक लागलेली याची माहिती आहे। तलाटी असेल, फरांदे असतील, तसेच तहसीलदार देखील आहेत, तहसीलदारांना देखील या सर्व घटना माहीत आहे, मात्र तरी देखील या त्या वाळू उपसांवर कारवाई करत नाही आहे। प्रशासनाने लिलाव केला आहे असं सगळ्यांना सांगण्यात येत आहे, मात्र प्रशासनाने हे लिलावाच्या मार्फत त्या नियम अटीमध्ये वाळू उपसा केलं जातं का? प्रशासनाने नदीमध्ये कॅमेरा देखील लावले आहेत आणि सर्वांना भासवलं जातं की कॅमेरा लावून वाळू काढली जाते, मात्र वाळू उपसा सुरू होऊन लिलाव होऊन पूर्णपणे 17-18 डंपर आत्तापर्यंत अवैधरित्या परस्पर या ठेकेदाराने वाळू उपसा नगर जिल्ह्याच्या दिशेने पसार केलेले पाहायला मिळतंय। तरी देखील प्रशासन आणि तहसीलदार अजून देखील या जे ठेकेदार आहेत त्यांच्यावर कारवाई करत नाही। कारवाई करण्यासाठी सांगितलं असलं तरी त्यांनी जे प्रशांत एडे आहेत, जे सर्कल अधिकारी आहे, त्यांनी असं सांगितलं की त्यांना समज दिली आहे, त्यांना सांगितलं आहे ते आता उपसा बंद करतील, मात्र कारवाई करायचं सोडून त्यांना समज दिलेली आहे। मात्र या सर्व घटनेवरून असं दिसून येतंय की प्रशासन याच्यामध्ये पूर्णपणे सामील असल्याचं पाहायला मिळतंय। आता नक्कीच प्रशासन यांच्यावर कारवाई करणार का हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे। रात्र झाली तरी सायंकाळचे 6:30 तरी अजून देखील वाळू उपसा पूर्णपणे सर्रसपणे सुरू आहे। याच्यामध्ये महसूल विभाग देखील याच्यामध्ये त्यांचा हात असल्याचं पाहायला मिळतंय। आता महसूल विभाग जागृत होऊन या ठेकेदारावर कारवाई करणार का हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार। कॅमेरा पर्सन सुमित गायकवाडसह पवन साळवे, झुमॉन न्यूज, दौंड।